श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संकष्टी चतुर्थी जी उद्या आहे आणि ही संकष्टी चतुर्थी ही श्रावण महिन्यातील आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी शिवपिंडीवर एक वस्तू व्हायची आहे ही वस्तू कोणती याबद्दल सांगणार आहे तसेच संकष्टी चतुर्थीचे व्रत हे का केले जाते यामागे काय कथा आहे तर हे सुद्धा सांगणार आहे आणि यानंतर मी सोपे सोपे या दिवशी काही का उपाय आपण करायचे आहेत तर हे उपाय सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची आराधना केल्याने सुख सौभाग्य वाढते आणि आपल्या घरामध्ये परिवारामध्ये येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते तसेच जर आपली काही कामे रकडलेली असतील तर ही कामे सुद्धा पूर्ण होतात चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन घेतले तर गणपतीचे दर्शन घेतल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते या दिवशी बऱ्याच महिला आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशासाठी हे व्रत करतात मुख्य विषयाला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला मी गणपतीचे दोन प्रभावशाली जे मंत्र आहेत आणि हे सांगणार आहे तसेच हे, हे, हे मंत्र आपण का जपायचे आहेत तर हे सुद्धा सांगणार आहे पहिला मंत्र आहे तो म्हणजे ओम गम गणपते नमहा आपल्या आयुष्यामध्ये जीवनात जर आपल्याला आनंद हवा असेल तर तुम्ही या मंत्राचा जप करू शकता आपल्या जीवनातील संकटे दूर व्हावीत असे वाटत असेल तर जो मंत्र आहे तर तो असा आहे ओम वक्र तुंडाय हो तर हे दोन मंत्र आहेत संकष्टी चतुर्थीचा दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला आणि गणपतीला नैवेद्य दाखवावा आणि या नैवेद्यासाठी मोदक सुद्धा बनवले जातात आणि यानंतरच उपवास हा सोडला जातो या व्रताचा जो कालावधी आहे तर तो आमरण म्हणजे हे व्रत तुम्ही कायमस्वरूपी करू शकता किंवा एक वर्ष तुम्ही संकष्टी चतुर्थी करू शकता किंवा एकवीस वर्ष सुद्धा करू शकता काही लोक जे आहेत तर ते मिठाची चतुर्थी करतात तर काही लोक हे पंचामृती चतुर्थी हे करत असतात आता हे जे चतुर्थीचे व्रत आहे तर का, का केले जाते किंवा यामागे काय कथा आहे तर हे आपण पाहूया फार पूर्वी यादव कुळात सत्राजित नावाचा एक राजा होऊन गेला त्याने शंभर वर्षे सूर्योपासना करून सूर्याला प्रसन्न करून घेतले होते सूर्याने प्रसन्न होऊन त्याला एक दिव्य मणी दिला होता हा मणी सूर्याप्रमाणेच तेजस्वी होता या मन्यामुळे राजाला दररोज सोने प्राप्त होत होते आणि त्यामुळे हा राजा दररोज सहस्र भोजन घालायचा सतराजिताकडील त्या दिव्य मण्याविषयी भगवान श्रीकृष्णांना जेव्हा समजले तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सतराजिताकडे या मन्याची मागणी केली परंतु तो मणी देण्यास राजाने पूर्णपणे नकार दिला पुढे एक दिवस सत्राजिताचा भाऊ प्रसेन हा तो मणी गळ्यात धारण करून अरण्यात शिकार करण्यासाठी गेला तेव्हा एका सिंहाने त्याच्यावर हल्ला केला व त्याला ठार मारले आणि तो मनी पळवला पुढे त्या सिंहालासुद्धा जांबुवंत नावाच्या एका राजाने ठार मारले आणि तो मनी आपल्या मुलीच्या गळ्यात बांधला इकडे प्रसेन मनी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्राजित राजाने हे कृष्णकारस्थान असल्याचा आरोप केला ही गोष्ट जेव्हा कृष्णाला कळली तेव्हा आपल्यावरील चोरीचा आळ हा दूर करण्यासाठी भगवान कृष्ण प्रसेनाला शोधत शोधत अरण्यात येऊन पोहोचले तिथे त्यांनी प्रसेनाला मृत अवस्थेत पाहिले जवळच सिंहाच्या खुना उमटल्या होत्या त्यांचा माग काढत काढत श्रीकृष्ण जांबुवंतांच्या गुहेजवळ पोचले व तो मनी शोधू लागले अचानक परपुरुष आपल्या गुहेत आलेला पाहून त्या राजाच्या कन्येने ओरडायला सुरुवात केली त्यानंतर जांबुवंत तेथे ते आला आणि कृष्णावर हल्ला केला त्या दोघांचे युद्ध हे एकवीस दिवस चालले त्यामुळे द्वारकेत घबराट झाली गोकुळामध्ये नंद यशोदेला ही वार्ता जेव्हा कळाली तेव्हा ते, ते भगवान कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले आणि त्यांनी श्री गणेशाचे संकष्टी चतुर्थीचे व्रत हे निष्ठापूर्वक केले श्री गणेशाच्या कृपाप्रसारदाने भगवान श्रीकृष्णास विजयप्राप्ती झाली आणि जांबुवंताने तो मनी आणि आपली कन्या कृष्णाला दिली गोकुळ व द्वारका नगरीत सगळीकडे आनंद झाला भगवान श्रीकृष्णावर जो चोरीचा आळ आला, आला त्याचे कारण असे मानतात की भाद्रपद महिन्यामध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गायीच्या खुराच्या ठशात पावसाचे पाणी साचले होते आणि श्रीकृष्णाने या पाण्यामध्ये चंद्र पाहिला होता आणि आपल्याला माहितच आहे की गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र हा पाहत नाहीत कारण श्री गणेशाने चंद्राला तसा शाप दिलेला आहे परंतु श्रीकृष्णाने चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावरती तो मनी चोरल्याचा खोटा आळ हा आला होता आणि हा चोरीचा आळ दूर करण्यासाठीच त्याने संकष्टी चतुर्थीचे व्रत हे सुद्धा केले होते सतराजिताने भगवान श्रीकृष्णांची क्षमा मागितली होती आणि आपली कन्या ही सत्यभामा श्रीकृष्णाला दिली यामुळेच ह्या व्रतामुळे भक्तांची संकटे गणपती बाप्पा दूर करतात अशी मान्यता आहे गणपतीची आराधना केल्यामुळे अर्थ विद्या बुद्धी यश प्रसिद्धी या गोष्टी सहज प्राप्त होतात तसेच आपल्याला या दिवशी काही उपाय हे सुद्धा करायचे आहेत तर हे उपाय कोणते आहेत तर हे आपण पाहूया पण त्यापूर्वी तुम्हाला मी हे सांगते की आपल्याला या दिवशी शिवपिंडीवर कोणती एक वस्तू अर्पण करायची आहे ही संकष्टी चतुर्थी ही श्रावणामध्ये आलेली आहे त्यामुळे शिवपिंडीवरती आपण ही वस्तू जर अर्पण केली तर आपल्याला शिवांचेसुद्धा आशीर्वाद मिळतील आणि ही वस्तू म्हणजे गणपतीच्या अतिशय प्रिय असलेल्या दुर्वा आहेत आपल्याला विषम संख्येमध्ये म्हणजे एक दुर्वा सोडून तुम्ही तीन पाच सात अशा दुर्वा शिवलिंगावरती अर्पण करू शकता आता सांगते की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण कोणकोणते सोपे उपाय करू शकतो जर तुम्हाला व्यवसायासंबंधी काही समस्या असतील तर यासाठी गणपती मंदिरात जाऊन आपल्याला हिरवे मूग हे दान करायचे आहेत मग एका भांड्यामध्ये हिरवे मूग घ्या आणि तुम्ही ते गणेश मंदिरामध्ये दान करा तसेच गणेश चालिसाचे पाठ हे करायचे आहेत त्यानंतर जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कीर्ती यश हे हवे असेल तर तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपतीला सेंदूर अर्पण करायचा आहे तसेच गूळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवायचा आहे जर आपला जोडीदार काळजीत असेल त्याचा प्रभाव जर आपल्या नात्यावरती पडत असेल आपल्या पार्टनरला जर कशाची काळजी लागून राहिलेली असेल तर तुम्हाला एक सुती लांब दोरा घ्यायचा आहे आणि हा धागा गणपतीसमोर ठेवून ओम विघ्नेश्वराय नमहा तर हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे आणि गणपतीला प्रार्थना करायची आहे आणि ह्या दोऱ्याला सात गाठी या मारायच्या आहेत आणि हा दोरा तुमच्या स्वतःजवळ ठेवायचा आहे मग तुम्ही पर्स पाकिटमध्ये सुद्धा ठेवू शकता यामुळे आपल्या जोडीदाराची सर्व काळजीही दूर होईल ऑफिसमध्ये आपल्या सिनियर किंवा बॉससोबत आपले चांगले रिलेशन राहावे यासाठी या दिवशी गणपतीच्या पाया पडून गणपती समोर बसून एकशे आठ वेळा श्री गणेशायनव्हा हा जप करावा तसेच गणपतीला जास्वंदीचे फूल अर्पण करावे पती पत्नीमध्ये गोडवा राहावा यासाठी तूप व हळद एकत्र करून गणपतीस तिलक करायचा आहे आणि देवासमोर म्हणजे गणपती बाप्पांसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्या कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांना मोदकांचा नैवेद्य दाखवावा व एकशे आठ वेळा तुम्हाला जो मंत्र बाप्पांचा येतो तर या मंत्राचा जप करावा आपल्या जीवनामध्ये प्रगती व्हावी त्यासाठी गणपती स्रोली व अक्षतांनी तिलक करावे व वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देवम सर्व कार्येशू सर्वदा तर हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे अभ्यासात जर अडचण असेल आपल्या मुलांची प्रगती होत नसेल तर यासाठी चतुर्थीच्या दिवशी एक नारळ घेऊन हा नारळ लाल कपड्यामध्ये गुंडाळायचा आहे आणि आपली जी काही मनोकामना आहे तर ही व्यक्त करून हा नारळ कापडासह गणपतीच्या चरणी अर्पण करायचा आहे तसेच विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी गणपती मंदिरात जाऊन दुर्वांच्या सात जोड्या म्हणजे चौदा दुर्वा दोन दोन अशा करत चौदा वेळा ह्या दुर्वा बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि कापुराने आरती करायची आहे तर असे छोटे छोटे उपाय आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्कीच करू शकतो